काही दिवसांपूर्वी अशा बातम्या समोर येत होत्या की सलमान खानने रानू मंडलला 55 लाखांचं घर दिलंय. याशिवाय तिच्या आवाजावर खुश होत तिला कारही गिफ्ट केली आहे. परंतु रानू मंडलनं स्वतः या गोष्टीचा खुलासा केलाय. सलमानने आपल्याला कोणतंही घर किंवा कार दिली नसल्याचं रानूनं सांगितलंय. एका मुलाखतीत बोलताना रानू मंडल म्हणाले की जर सलमानने मला घर दिलं असतं तर त्यांनी सर्वांसमोर तशी घोषणा केली असती. जोपर्यंत ते स्वतः येऊन असे काही बोलत नाही तोपर्यंत असा विचार करणं योग्य ठरणार नाही. चित्रपटात गाण्यासाठी सलमानची काही मदत झाली का असा प्रश्न विचारल्यानंतर रानू म्हणाली, मी कोणालाच काही बोलले नाही, त्यांच्याशी बोलले तर दूरचीच गोष्ट आहे. मी हिमेश रेशमियाला सुद्धा काही बोलले नाही, त्यांनी मला सुपरस्टार सिंगर मध्ये गाताना ऐकलं होतं. हिमेश मला देवाच्या रूपात भेटले, त्यांची मी खूप आभारी आहे, असे म्हणत रानूने हिमेशचे आभार मानले. सलमान खानचा असा एक व्हिडिओ समोर आला होता ज्यात तो रानू मंडलचं गाणं ऐकून रडताना दिसतोय. परंतु हा व्हिडिओ देखील एडिट केलेला होता. रानू मंडलने हिमेश रेशमियाच्या हॅप्पी हार्डी और हीर या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पार्श्वगायक म्हणून पदार्पण केले. या चित्रपटासाठी तिने हिमेश बरोबर एक नव्हे तर 3 गाणी रेकॉर्ड केली आहेत. हिमेश रानूवर इतका प्रभावित झाला आहे की त्याने म्हटलंय, रानूला सुपरस्टार होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. कुमार चव्हाण, पोलीसनामा ऑनलाईन.